असतं असतं ना की आपण थोडेसे रिवाइंड होतो आयुष्यात, जसं सकाळी 9 वाजता घरी थोडं रिवाइंड झालं होतं मला आयुष्य. मला आजचा दिवस आठवला 2002 सालचा. मला असं वाटतं की नुसतं बापानी, ह्याच्या बापाच्या बापानी पण ही स्टेज बांधले असा प्रयोग करतो. मी जर आई असेल या नाटकाची आणि जर भरत बाप असेल तर या नाटकाची मावशी अंकुश चौधरी आहे. 4444 प्रयोग म्हणजे जवळजवळ 6 लाख तास या साहेबांनी या नाटकासाठी दिले. जोरदार स्वागत करूया निलेश साबळे यांचं. आमच्या सगळ्यांची नावं घेण्या इतका मोठा कलावंत तो नक्कीच आहे आणि महाराष्ट्राला त्यांनी धो धो काही वर्ष हसवले नाही. सन्माननीय व्यासपीठ, राजसाहेब आणि रसिक प्रेक्षक, आज सकाळी 9 वाजता आपलं असतं असतं ना की आपण थोडेसे रिवाइंड होतो आयुष्यात, जसं सकाळी 9 वाजता घरी थोडं रिवाइंड झालं होतं मला आयुष्य. मला आजचा दिवस आठवला 2002 सालचा, जेव्हा माझ्या झेनमध्ये बसून मी आणि भरत पवईवरून शिवाजी मंदिरच्या दिशेने निघालो आणि मला भरतने विचारलं काय होईल रे, आता आपण आपले सगळे प्रयत्न केलेले आहेत, फक्त एक भरत लक्षात ठेव, आपल्या बापाने स्टेज बांधले असा विचार करायचा आणि आता प्रयोग करायचा. मला असं वाटतं की नुसतं बापानी, ह्याच्या बापाच्या बापानी पण ही स्टेज बांधले असा प्रयोग करतो. सही रे सही माझ्या अत्यंत जवळचं नाटक अशासाठी की त्या नाटकाने खऱ्या अर्थाने एक व्यावसायिक यश बघितलं. त्याच्या अगोदर अत्यंत वेगवेगळी नाटकं केली मी, खऱ्या आयुष्यात नाही रंगभूमीवर. श्रीमंत दामोदर पंत, तू तू मी आमच्यासारखे आम्ही, तरीही व्यावसायिक यश ज्याला म्हणतात ते अगदी पहिल्या प्रयोगापासून जे बघितलं ते सही रे सही मी बघितलं. मी नेहमी म्हणतो की मी जर आई असेल या नाटकाची आणि जर भरत बाप असेल तर या नाटकाची मावशी अंकुश चौधरी आहे. आजच मी इंस्टाग्रामवर पोस्टलेली आहे आणि त्यावेळेस मला खऱ्या अर्थाने जाणवलं की आमच्या तिघांच्या मैत्रीची जी खात्री आहे ती खात्री म्हणजे सही आहे आणि जोपर्यंत रंगभूमी असेल तोपर्यंत ही सही पुसणार नाही कोणी. भरत मी या नाटकाने भरतला खूप काही दिलं. भरत आणि भरत जाधव हे नाव एस्टॅब्लिश करण्यासाठीच हे नाटक लिहिलं गेलं होतं, दिग्दर्शित केलं होतं. पण या नाटकाने भरतला खूप काही दिलं. पण खऱ्या अर्थाने आज मला इथे उभं राहून नक्कीच मला सांगावं असं वाटतं की या नाटकाला पण भरतने खूप काही दिलं. 22 वर्ष हे नाटक सुरू आहे, 22 वर्ष संपली आहेत, 23वं वर्ष सुरू झालंय. 4444 प्रयोग म्हणजे जवळजवळ 6 लाख तास या साहेबांनी या नाटकासाठी दिलेले. लेखक म्हणून मला यश कशात वाटतं माहिती ना, आजही प्रयोग 2 तास 20 मिनिटाच होतो. मला नेहमी असं वाटतं की आम्ही ना लेखक असतो किंवा दिग्दर्शक असतो, समोरच्या माणसाच्या जी काही एक मेजरमेंट घेतो त्याप्रमाणे शर्ट आम्ही शिवत असतो. काही रंगभूमीवरची नाटक मी ही बघितली ज्यांच्या मापाने मी शर्ट शिवले, पण शर्ट घातल्यानंतर त्यांनी व्यायाम सुरू केला त्यामुळे ते शर्ट इकडून फाटतंय तिकडून फाटतंय असं सगळं झालं. पण जो शर्ट मी 22 वर्षापूर्वी शिवला होता तो अजिबात जुना न होता तशाचा तसा अजून घालून हा फिरतो. आजही एखादी ऍडिशन घ्यायची असेल तर रात्री आदल्या रात्री मला फोन येतो, केदार मला हे सुचलंय मी घेऊ का, तर मी म्हटलं तर 22 वर्षानंतर पण एवढा डिसिप्लिन माणूस कसा असू शकतो ना रंगभूमीवर, पण भरत तसा आहे. राजसाहेब याला ना घरची फॅनचं बटन कुठलं लाईटचं बटन कुठलं हे माहीत नसणार, पण आत्ता याच्या ना डोळ्याला पट्टी बांधा आणि आत सोडा तो बरोबर सगळं चालेल, इतकं DNA मध्ये त्याच्या नाटकाचा बसले. आणि मी खूप वर्ष सांगतो आणि मी आजही छाती ढोकपणे सांगतो, ज्या दिवशी भरत हे नाटक बंद करेल त्या दिवशी हे नाटक बंद होईल. नाही तो येणार नाही, येऊच नाही, पण मी कधी आयुष्यात विचार नाही करू शकणार की भरत जाधवची भूमिका कोणीतरी इकडे सादर करते सही रे सही मध्ये. सही रे सही अजरामर झालं, आम्ही
आम्ही सगळेच जे रंगभूमीवर दिसतोय ते खऱ्या अर्थाने सेटल झालो. माझी राजसाधन बरोबरची जी मैत्री झाली ती या नाटकाच्या निमित्ताने झाली. एकमेव हे आहेत ज्यांनी हे नाटक मागून बघितलेलं आहे, म्हणजे समोरून 5 वेळा बघितलंय पण मागून एकदा पूर्ण नाटक बघितलेलं. आणि त्या काळोखात मी जवळजवळ असं खेचत होतो, हे सुरक्षा अधिकारी असेच मागे असायचे, मला जर भीती वाटायची त्यांना खेचायचं कसं. पण राजसाहेब खरं जगू का, 22 वर्षापूर्वी जो विचार केला होता तो आज बघांना आपल्या राजकीय लेवलला पण दिसतोय. या नाटकामध्ये नाही का भरत 4 भूमिका करतो, या इथून जातो तिथून येतो तिथून जातो तिथून येतो. आज जर राजकीय अख्खी पार्श्वभूमी बघितली तर कोण कुठून जातंय, कुठून येतंय, काय करतंय कळत. 2 अंक मी लिहिलेत साहेब, तुम्ही आता 3रा अंक लिहा आणि संपवून टाका. या सगळ्या प्रवासामध्ये मी 2 व्यक्तींची नावं घेतली नाहीत तर तो कृतज्ञपणा ठरेल. मी आणि भरत अंकुश आम्ही आहोतच, पण या नाटकाच्या मागे आमच्या ती त्या सुरुवातीच्या काळापासून जेव्हा त्या रात्री चर्चा व्हायच्या, आता कशा व्हायच्या हे मी डिटेलमध्ये सांगू शकत नाही, पण व्हायच्या रात्री चर्चा. त्यावेळेस सरिता भरतची बायको आणि माझी बायको बेला, फक्त एकच त्रासदायक गोष्ट सांगतो आणि मी हे थांबवतोय भाषण, माझं भाषण नाही जे काय मनोगत आहे ते. सगळ्यात वाईट राजसाहेब काय माहितीये ना, मी हे नाटक लिहिलं तेव्हा 28 वर्षाचं होतो आणि आज 22 वर्षानंतर मी 50 क्रॉस केलेली, पण जवळजवळ माझ्या जवळपासची लोक येऊन एज वाईज मला जेव्हा सांगतात ना, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा हे नाटक बघितलं होतं, ते सॉलिड फ्रस्ट्रेटिंग आहे. पण एक आहे की भरतला खूप खूप शुभेच्छा आहेतच आणि मी स्वामींकडे प्रार्थना करतो. भरत 4444 झालेत आणि ते भक्त आहेत. आम्हाला 1000 थँक्यू व्हेरी मच.